अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी, जय जय राम कृष्ण हरी। श्री अधिक मास महात्म अध्याय 28वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरवे नमः। जय जयाजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणा समुद्र कृपा मूर्ती, निवारी अधोगती पै माझी। मितव अनाथ दीन पार्थितो करुणावचन, दयाळुवा कृपा घन, रक्षावे कृपेने दासाते। मल महात्मा ती पावन, ऐकोत श्रोते भाविक जन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, परिसा सज्जन आदरे। लक्ष्मी उर्वाच, देव देव ऋषिकेश भक्ता नाम, भयप्रद श्रीन केनोपचारेन, तुष्टोषी त्वं जनार्दन। लक्ष्मी वदेहो जनार्दना, भक्त प्रतिपाळ अगहरना, परिसा माझी विद्यापना, हे नारायणा करुणा सिंधो। तरी श्रियांनी काय करावे, कवन व्रत आचरावे, केवी मोक्षाते पावावे, देव देवा सांगावे सर्वही। श्री देहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगळता पूर्ण, हरेल कैसे ते कृपा करुण, वदावे जान स्वामिया। दुषीलोर्धु भगो वृद्धो, जडो रोग युतो पिवा, पती श्री भिर्न हातव्यो लोकेप सुभीर पातकी। मलिनता प्राप्त झालिया देही, स्पर्शन करीती कोणीही, जयाच्या कुशी जन्मे देही, ते तव पायी न स्पर्शती। देव ब्राह्मण आणि अग्नी, हे साक्षी ठेवून पिता अर्पिदानी, दान घेतले तोची भ्रतार्धनी, परी देहा लागुनी स्पर्शेना। ऐसे ऐकुनिया उत्तर, बोलता जाला सर्वेश्वर, श्रुणी सुंदरीये सोपस्कार, ऐके उत्तर प्रश्नाचे। श्री नारायण उवाच, नारी नाम परमो धर्मो, भर्तु सेवा समो नही, पती शुश्रूषणा देवगतः, स्ववीर्यत कलमशः। सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जान, स्त्रिया ते दैवत भ्रतारची पूर्ण, तया वेगळे दैवत आन, केले साधन जन्मवरी, जन्मवर साधन केले, शास्त्र पुराणे दैवत पूजिले, ते तितुके ही वाया गेले, जे नाचरले पती आज्ञे पै, जे पती वचना ते न मानी, वचनार्थ करी पती लागोनी, अनुत सदा असत्य वचनी, तरी निदानी सुटेना, या व्यतिरिक्त अनंत पापराशी, त्याहो घडती श्रियाशी, काही सायसी किंवा अनसाई, तरी सुटका तियेसी असेना। म्हणोनी सर्वी सर्वेश्वर, स्त्रियांते दैवता आपुला भ्रतार, हातव वेदेची केला निर्धार, आन विचार नसेची, पतीची आज्ञा तेची मान्य, तेची दैवत पतिव्रते लागून, पती वाचून इतर सर्व शीन, नसे कारण अन्य काही, पहा वारणसी माझी जान, लोपा मुद्रा पतिव्रता धन्य, जियेचे नाम घेता पूर्ण, होय क्षाळन महापापा, ऐसिया धर्मतेची प्रतिव्रता, नाही तरी इतरही कांता, तयाची किंचित वार्ता, तेही सर्वथा निवेदू, भ्रतारे मागत उदक, एरी कुपदावित से देख, म्हणे पात्र घेऊन आना सम्यक, नाही उदक गृहा माझी, तत्रापि उदक असलिया कोडे, पात्र आणून आपटी तया पुढे, क्षुधा नळे पीडिता निवाडे, करी बडबड आ वाऊगी, भलतेची करुणी निमित्त, सक्रोधे अन्न पचवित, खारट आणि म्हणता तेथ, म्हणे करावे हस्ते आपुलिया, जन्म गेला नाव ठेविता, रचनेची चवी कासया पाहिजे आता, कैसी या प्रकारे की जे शुधा शांतता, असे अवगत स्वभाव हा, ऐसिया स्त्रियांते तत्वता, त्या म्हणून येती प्रतिव्रता, ऐसी येसी संसार करिता, जन्म वृथा प्राणियासी, तरी प्रतिव्रता धर्मरीती, इतिहास वदे रमापती, तेची वदे श्रोतियांप्रती, अनुपम्य स्थिती आघळी,
तरी कश्मीर देशी प्रबळ धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ तेथी विप्र एक परम सुशील नाम जान धर्म शर्मा स्नान संध्याशील सत्पात्र धर्मपरायण अग्निहोत्र पोटी नसे पुत्र अनुमात्र सत्पात्र तयाची नामे जानाते सुशीला पतिव्रता परम मंगळा उभयंता क्रमित काळा असे निर्मळा हृदयीची वयसा उभयंताची समान साठीची जालीसे गणना तव धर्म शर्म बोले तिये लागून ऐक वचन भामिनीये वसंत ऋतु उष्ण मास गंगेस चलावे स्नानास एरी अवश्य म्हणून तयास निगती जाली तात्काळी पाहुणी गंगोदक निर्मळ दुजे कोणी नसेची अडळ जळी रिगुनिया ते वेळे स्नान करी तांतडी परी बुद्धी कर्मानुसार हृदय उदेल काम विकार विप्रजाल काम आतुर बोले उत्तर श्रेयते म्हणे नग्न जल क्रीडा करावी रती सुखाते विश्रांती द्यावी ऐसे वाटे माझ्या जीवी तरी आचरावी क्रिया हे तव येरी वदतसे उत्तरा म्हणे हे केवते उदले अंतरा माध्यान पातला भास्करा वरी गंगा ती रहे पवित्र त्याही वयनसे आपुले हे तो केवी मनी उद्भवले मज तो वचन मोडिता नये वहिले बोल लागेल पतिव्रतेसी तरी स्वगृही चला निधी मग सारावी हे विधी एरू म्हणे हे तो न घडे कधी नाही अवघी कामाते ऐसे ती येते वदो न जळ क्रीडा करीती जाली नग्न द्रव लागले रे तपूर्ण हृदय मदन धुसधुसी मग सारी ते जाले रती शांत केले ते वेळी सती धन्य ते पतिव्रत असती वचन न मोडी भ्रतराचे परी चमत्कार झाला अद्भुत पोटी धरती झाली गर्भाते नवमास भरतांची तयेते झाली प्रसूत कामिनी आश्चर्य करीती सकळ जन म्हणती पहा नवल कोण वृद्धापकाळी पुत्र निदान देखे कामनी आद्रेसी कोणी निंदिती कोणी स्तविती तव दोन पुत्र झाले तिज प्रती शारदा आणि शांती म्हणती नामे उभयंता ते साजिरी पुत्र उभयंता दोघे जन दिवसेंदिवस वृद्धिंगत जान पंचवर्षे झाली अपूर्ण पुढे कथन अवधरा गंगा जळी जल क्रीडा केली ते नग्न आणि रती संपादिली त्याची पापे फळा आली तात्काळी तनु भाजरी उभयंताची उभयंता विप्रकुमारा ते सदा सर्व काळात तप्तता देहांते चेन पडेना तया ते नसुचे अन्न उदक काही लाहे लाहे संतप्त गात्र उपाय करीती नाना प्रकार मोह धरून माता पितर करिता उपचार त्रासले नाना परी उपाय केले परी व्यथा अधिक प्रबळे कुमार चळफळती बाळे दीनवदने करुणिया शोक करीती माता पिता केऊ ते उदले हे अनंता वृद्धापकाळी पुत्राची वार्ता देखिली सत्ता तुझी या तेथे ही दशा उद्भवली बाळ कष्टीन देखिते या काळी महादेवादी देवा चंद्र मौळी वेळ आली मृत्याची ऐसा नाना परी विलाप करीती उभयंता माय बाप मग तया तेला विती लेप शीतळता चंदनाची उत्तम चंदन आणुनी मर्दन करीती पुत्रा लागुनी परी शीतळता नवेची नयनी यथाभूत बाळक ते वार्ता फाकली नगरात जनसमुदाय निर्खुयेत जे जे उपचार सांगत ते ते करीती माता पिता परी काही केल्या नव्हे बरे अधिकच चर फडती कुमारे वृत्तांत ऐकता नृपवरे तोही येत धावनिया नृपधार्मिक पाही देखून आचर्य करती हृदयी म्हणे माझी राष्ट्रीय ऐसा नाही धन्वंतरी आगळा मग राय शोध केला बहुत कोणी धन्वंतरी न मिळे तेथ नाही पंचाक्षरी महंत उपावन चालत कवणाचा तव एक अपूर्व वर्तले गालव ऋषी येता देखेले राय निजासनी बैस विले पूजन केले यथाविधी ऋषी ते सांद्यत समाचार कथिता झाला साचार म्हणेन चालीची उपचार विप्रकुमर कष्ट ताती ते तवन देखवे माझेनी उपाव केला बहुत जनी परिशांत नवे जाचेनी कष्टती दोन्ही माता पितरे ऐसे नृपाचे वाक्य ऐकुनी बोलता जाल गालव मुनी म्हणे एक नूप चक्र चुडा मनी उपाया लागुनी सांगतो असेल जरी कोणी पती व्रता
तिचे या हस्ते उदक सिंचिता, तरी या ज्वरा ते होय शांतता, सौख्य वार्ता बाळका ते ऐसे ऐकतानी उत्तरा, राय नगरी पिटीला दांडोरा, जी असेल पतिव्रता सुंदरा, या त्वरा या ठाई नगरी प्रकट झाली मात, परी कोणी न बोले पतिव्रता सत्य, राजभारे सहित ग्रामवासी न येत किशोर उदक स्पर्शावया, तवन उपचा काटल अंतरी, म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरी, न देखोची माझी अनगरी, केवता पुढारी परिणाम, तरी समग्रांची पाप वार्ता, ग्रामवासी राजकांता, आहा हे केवते अनंता, होऊ पाहे घाता बाळकासी, आणि सत्वई गेले नगरींचे, हसणे झाले सकळी कांचे, ते तव लाक्षण झाले जन्माचे, बोलता वाचे न बोलावे, ऐशी चिंता करिता अनुपनाथ, तव आचार्य वर्तले अद्भुत, एक निषादी त्या समयात आली तेथे अवचिता, जातीची ते भिल्लिनी, मस्तिका काष्टभारा घेऊनी जात असे आपुले मार्गानी, तव देखिले नयने अपूर्व, ग्रामवासी जनांचा मेळा अवलोकी तसे अबाळा, मग मस्तकीचा वारा पे आपटिला, आली तेथे जनसमुदाओ, वार्ता ऐकता करणो करणी, जे प्रतिव्रते माझी शिरोमणी, असलिया भेटावे नुपा लागुनी, जीव वावया ही बाळका, ऐकत एसिया वचनाते, एरी पतिव्रता धर्माते, ते ठाऊके नसेची तियेते, कैसा आचार तो ही न कळे, परी तियेच नेम असे एक, पतिवचनी नसे वंचक, सदा सर्व काळ देख पति अवज्ञा नसेची, स्वप्नी नेने परद्वारा ते, भाषण ही करू शके कवना ते, ऐसे असता ती तेथे, राजा जवळीके पातली, मने कवन संकट तुम्हा, ते निवेदिन उपसत्तमा, राये निविदले सर्व ही कर्मा, तव बोले भामा निषदाची, मने उदकान लवलाही, मी तव पतिव्रता धर्मनेने काही, परी करता सर्व शेषशाही, पाहे नवाई नुपवरा, उदक घेऊन या करी, काय बोले ते अवसरी, पति अवज्ञा जन्मवरी, केली नसे जानपा, नेने पर पुरुषाची वार्ता, हे तव ठाऊक असे जगन्नाथा, ऐसे वदोनिया तत्वता, उदक शिंपी बाळा ते, तव चमत्कार झाला अद्भुत, तात्काळ ताप झाला शांत, बाळ खडबडून उठत, चरण वंदित निषादीचे, ऐसा चमत्कार पाहून, जय जयकार करीती सर्वजण, मग राय वस्त्रालंकरे करून, निषिदीला लागून गौरविले, वरी एक ग्राम तत्वता, देता झाला नृपनाथा, ऐसी निषादी पतिव्रता, देखून समस्त आश्चर्य, ऐसे प्रतिव्रतेचे कथन, लक्ष्मी ते वदे नारायण, तेची तुम्हा कथिले संपूर्ण, आचरा सर्वज्ञ सर्वते, म्हणून सकळ धर्मा माझी धर्म, श्रिये ते भ्रतार सेवेचा नेम, तयाच्या वचनी प्रेम, धरुणी व्रते सर्वदा, मगतीये ते करणे न लगे आन, काही एक जप तपसाधन, आपुला भ्रतार तोची नारायण, पावे मोक्ष सदन ते पई, या लागी सकळ जनी, वर्तावे भावार्थ धरुनी, मगताया ते उपेक्षिना कोणी, यम पाय धुनी माथा वंदी, स्वस्ती श्रीमल महात्म ग्रंथ, पद्य पुराणीचे संमत, मनोहर सूत विरचित, अष्टविंशतितमोऽध्याय गोडहा, ओव्या 80 श्लोक 3 इति अष्टविंशतितमोऽध्यायः।